हाय एवरीवन, मी सध्या जे टनल आहे अटल टनल, या अटल टनलजवळ उभा आहे. ही जी टनल आहे हिमाचल प्रदेशमध्ये निर्माण झालेली आहे. रोहतांग खिंडीच्या जवळच ही टनल असून प्रामुख्याने ही जी टनल आहे ती मध्य हिमालयाच्या डोंगर रांगामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. आणि तुम्ही बघताय इकडे जी टनल आहे, या टनलच्या जवळून ही जी काही नदी वाहत आहे, या नदीचं नाव आहे चिनाब नदी. खऱ्या अर्थाने या नदीला इथं चंद्रभागा असं म्हणून ओळखलं जातं. थोड्याशा वर चंद्र आणि भागा या दोन नद्या आहेत, त्या नद्या एकत्र येतात आणि चंद्रभागा असं तिला नाव होतं. आणि नंतर हीच जी नदी आहे ती नंतर चिनाब या नावाने वाहत जाते हिमाचल प्रदेशमध्ये, नंतर ती जम्मू काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानमध्ये जाते. हे जे काही मध्य हिमालय आहे तुम्ही बघत असेल, इकडं सगळं पर्वतावर ही जी आहे रोहतांग नावाचं हे डोंगर आहे. आणि या रोहतांग डोंगरामध्येच हे टनल निर्माण करण्यात आलेलं आहे हिमाचल प्रदेशमध्ये. याला अटल टनल असं नाव दिलेलं आहे. आणि तुम्ही बघताय सगळीकडे बर्फ पडलेलं आहे. मध्य हिमालयाच्या या डोंगर रांगा आहेत, याच्या पलीकडे शिवालिकच्या सुद्धा रांगा आहेत. मी सध्या हिमाचल प्रदेशच्या टूरवर आहे. या ठिकाणी मी मनाली, कुल्लू, शिमला, त्यानंतर जी काही लेह आहे या लेहच्या रस्त्यावर उभा आहे सध्या. आणि अत्यंत एकदम सुंदर असं हे बर्फ पडलेलं आहे. सध्या 0 डिग्री सेल्सिअस इथं तापमान आहे. खूप असं थंड वाटतं एकदम. आणि एक चंद्र नावाचं एक ब्रिज आहे, हे जे ब्रिज दिसतंय हे चंद्र नावाचं ब्रिज आहे चंद्रभागा नदीवर, आणि त्याच्याच नावाने हे बनवलं गेलेलं आहे. ही जी नदी आहे चिनाब नदी, याच्या दक्षिणेला आपण जर गेलो कुल्लूकडे, आणि कुल्लू आणि मनाली दोन शहर आहेत ते प्रामुख्याने बियास नदीच्या किनारी आहे. मी तिथे एक व्हिडिओ बनवेल बियास नदीच्या किनारी, ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करेल. नक्की तुम्ही हिमालय बघायला या, अत्यंत सुंदर आहे या हिमालयाच्या डोंगर रांगा. नवीन हा रस्ता बनतोय, हा पूर्ण लेहला जातोय, पूर्ण रोहतांगच्या माध्यमातून रोहतांग खिंड पलीकडे राहिली. हे जे आहे टनल जवळपास 9 किलोमीटरचा आसपासचं हे टनल तुम्ही बघत असेल, अटल टनल म्हणून रोहतांग. अशा प्रकारे हे अत्यंत सुंदर, आणि एवढी थंडी आहे की बोलतासुद्धा येत नाही आहे. पुढचा व्हिडिओ मी मनालीला गेल्यानंतर, तिथं ब्यास नदी आहे आणि या ब्यास नदीच्या किनारी मी नक्की बनेल. धन्यवाद.